हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत कांदा भजी त्यासाठी मी इथे पाच सहा कांदे कट करून घेतले लांब कापून घेतले आहेत मी आणि इथे कोथिंबीर ॲड करते मी आता याच्यामध्ये दे बेसन टाकून घेते पाच सहा चम्मच बेसन टाकते मी इथे बेसन तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका जेवढं लागेल तेवढंच टाकायचं आहे आपल्याला एकदम जास्त बेसन नाही टाकायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी मसाले टाकते इथे मी कॉर्नफ्लोअर पण ॲड करते थोडं आणि भजी कुरकुरीत होतात तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आणि इथे मी मीठ ॲड करते मीठ पण चवीनुसार ॲड करा तुम्ही हळद आणि लाल तिखट ॲड करू आपण इथे इथं छोटे चार चम्मच ॲड करते लाल तिखट आणि थोडासा सोडा घेतला आहे मी इथे सोडा पण मी एकदम कमी घेतला आहे जास्त सोडा झाला की मग भजी एकदम फुलतात कुरकुरीत नाही होत आणि आधी आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चम्मचने नाहीतर मग आधीच पाणी टाकलं की मीठ आणि तिखट वगैरे असं व्यवस्थित सगळीकडे लागत नाही याच्यामुळे आधी असं कोरडं मिक्स करून घ्यायचं आणि मी पाण्याचा वापर पण इथे खूप कमी करणार आहे तुम्ही बघू शकता इथे बस एवढ्या पाण्यामध्येच मी पीठ मळून घेणार आहे हे हे बघा अशा प्रकारे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं भिजवून घ्यायचं व्यवस्थित आता हे बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला आणि मी तर कढईमध्ये तेल टाकलं आहे गरम करायला आता मी याच्यामध्ये भजी सोडते आपली आणि भजी टाकल्यावर लगेच त्यांना पलटी नाही करायचं असं थोडा वेळ राहू द्यायचं जेव्हा ते थोडेसे वर यायला लागले ना मग तेव्हा त्यांना उ उलथा पालत करायचं आपण हे बघा कसा छान कलर दिसतो आहे मस्तपैकी छान तळल्या जाता येते इथे मी पूर्ण भजी तुम्हाला तळून दाखवते आणि रेसिपी करून बघा माझी छानच लागेल तुम्हाला पण केल्यावर हे बघा भजी आपली तयार आहेत रेसिपी करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये